दोन ते तीन दिवसांमध्ये ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होणार. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमध्ये 60 ते 70 उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. उमेदवारी जवळपास निश्चित झालेल्या 32 जणांची नावं एबीपी माझाकडे. जागावाटपाच्या संदर्भात आज काँग्रेसच्या नेत्यांची टिळक भवनामध्ये बैठक. या बैठकीमध्ये संजय राऊत यांच्या भूमिकेच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नितला आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार. जागावाटपाच्या संदर्भात उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची माहिती. जागावाटपावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधला विसंवाद. भर पत्रकार परिषदेमधून सभाट्यावर काँग्रेसचं नेतृत्व जागावाटपासाठी सक्षम नाही. राऊतांच्या वक्तव्यावरती पटोलेंची जाहीर नाराजी. महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. जागावाटपाच्या संदर्भात आम्ही मार्ग काढलाय. त्यांनी कोणत्या जागा घ्याव्यात आणि आम्ही कोणत्या जागा घ्यायच्या यासाठी हायकमांडकडे प्रस्ताव दिलाय. नाना पटोले यांचं महाविकास आघाडीच्या बैठकीवरचं वक्तव्य. जागावाटपाच्या बैठकीमध्ये नाना पटोले असतील तर ठाकरे गट उपस्थित राहणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका. पटोलेंच्या भूमिकेमुळे जागावाटपाच्या दरम्यान अडचणी येत असल्याचं ठाकरे गटाचं मत. ठाकरेंच्या सेनेचे इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवरती. साजन पाचपुते, अभिजित पाटील, रमेश कदम हे भेटीसाठी दाखल तर रोहित पवारही सिल्वर ओकवर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच्या जागावाटप पूर्ण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत टोकाचे वाद नाहीत संजय राऊतांकडून स्पष्ट. तर श्रीगोंद्याच्या जागेवरती शरद पवार मार्ग काढतील संजय राऊत यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये शिंदेगट 15 जागांवरती निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती. तर भाजप 17 किंवा 18 जागा आणि राष्ट्रवादी 3 किंवा 4 जागांवरती लढण्याची शक्यता. रात्री उशिरापर्यंत अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जागावाटपाच्या संदर्भात बैठक. शहांच्या उपस्थितीमध्ये तिढा सुटला असला तरी काही जागांचा प्रश्न बाकी असल्याची माहिती. विधानसभेच्या प्रचारासाठी राज्यामध्ये मोदींच्या 12 ते 13 सभा होणार. लोकसभेच्या तुलनेमध्ये मात्र सभांची संख्या कमी. भाजपचा अनुसूचित जमातीच्या राखीव मतदारसंघांवरती लक्ष. भाजपकडून मतदारांशी थेट संपर्क साधायला सुरुवात. राज्यामधले 32 मतदारसंघ बदलू शकतात विधानसभेचं गणित. लोकसभा निवडणुकीमधल्या निकालांच्या नुसार 31 मतदारसंघ बॉर्डर लाईनवर. 31 मतदारसंघामध्ये अवघ्या 5000 कमी मतांचा होता फरक. काठावरील मतदारसंघामध्ये निकाल पालटवण्याची क्षमता. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदेच. अब्दुल सत्तारांकडून पुनरुच्चार. सत्तारांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला का हाही प्रश्न उपस्थित. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये अमित शहांनी येऊन चर्चा करणं म्हणजे राज्यातील नेत्यांनी स्वाभिमान गहाण ठेवणं. रोहित पवारांची महायुतीवरती टीका. ठाकरेंच्या सेनेकडून दापोलीमधून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी यांना उमेदवारी. मात्र रत्नागिरीमधून उदय सामंतांच्या विरोधामध्ये ठाकरेंचा उमेदवार अद्यापही निश्चित नाही. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरींचा मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधामध्ये अपक्ष लढण्याचा निर्णय. शिरीष चौधरी 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. अनिल पाटलांनी कोणतीही विकास कामं केली नसल्याचा चौधरींचा आरोप. नांदेडमधील दक्षिण मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच. भाजपचे नेते दिलीप कंदकुर्तेंकडून प्रचार सुरू. मात्र शिवसेनेचे नेते आनंद बोंढारकरांकडूनही नांदेड दक्षिण मतदारसंघावरती दावा. पालघरच्या विक्रमगड विधानसभेवरती शिवसेनेचा दावा. शिवसेनेच्या महिला संघटिका वैष्णवी रहाणेंनी केली उमेदवारीची मागणी. परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेचा दावा. शिवसेनेच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपची कोंडी. शिवसेनेचे नेते सईद खान यांच्याकडून जोरदार तयारी सुरू. गोंदिया विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला तिकीट मिळालं नाही तर सामूहिक राजीनामे देणार युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या चरण वाघमारेंच्या उमेदवारीला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विरोध. निवडणुकीच्या तोंडावरती बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर भंडाऱ्यामध्ये चांगली पॅटर्न राबवण्याचा दिला इशारा.
गेली 35 वर्ष शरद पवारांच्या सोबत एकनिष्ठ राहिलोय, त्यामुळे पक्ष उमेदवारी देईल। पारोळा एरंडोल या मतदारसंघामधील इच्छुक उमेदवार डॉ. सतीश अण्णा पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामधल्या नांदोरामध्ये नागरिकांचा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा, नांदोरा गाव पुनर्वसित करण्याची गावकऱ्यांची मागणी। आचारसंहिता लागल्याच्या नंतरही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सरकारी कार्यालय वापरत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, राज्यपालांनी नार्वेकरांवरती कारवाई करावी, ठाकरे गटाचे उपनेते राजकुमार बाकना यांची मागणी। काँग्रेसच्या रश्मी बर्वेंच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या विरोधातील सरकारची सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, जात प्रमाणपत्र रद्द करणं चुकीचं, सुप्रीम कोर्टाचे ताशेरे। श्रीकांत शिंदेंनी उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यामुळे वाद, गाभाऱ्यामध्ये प्रवेश बंदी असताना देखील श्रीकांत शिंदेंना प्रवेश दिल्यामुळे भाविक संतापले। पालघरमध्ये शिवसेनेने जनतेसमोर मांडलं जिल्ह्याचं रिपोर्ट कार्ड, रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून 1.25 वर्षामध्ये केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला। रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सोशल मीडिया पोस्टरवरून कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर, किरण सामंत यांच्या पोस्टरला राजन साळवी यांच्या समर्थकांचं प्रत्युत्तर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।